नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्री रामदास आठवले पोहोचले दीक्षाभूमीला, म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांना फार मानतात. कर्करोगाला कंटाळून 10वीच्या विद्यार्थिनीने केली गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोट मध्ये मागितली आई बाबांची माफी. आणि कोरोनामुळे आता 10वीतील विद्यार्थी थेट 11वीत घेणार प्रवेश, मात्र विद्यार्थ्यांना आता घ्यावी लागेल विशेष मेहनत. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. राज्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 15 ऑक्टोबरला दीक्षाभूमीमध्ये आले असता त्यांनी आपले विचार प्रसार माध्यमाद्वारे मांडले. ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे व्यक्तिमत्व असून त्यांचे स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आम्हा आंबेडकर जनतेची आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण बाबासाहेब आंबेडकरांना फार मानतात असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्याच्या पाठीमागे भावना एवढीच होती की भारत देश एक झाला पाहिजे, भारताची जी नॅशनल इंटिग्रिटी आहे ती मजबूत झाली पाहिजे आणि दलितांवर होणार अन्याय तसरा पाहिजे. त्या उद्देशाने त्यांनी धर्म परिवर्तन केलेलं होतं आणि त्याला आता 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं आज मी या ठिकाणी आलेलो आहे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या आंबेडकरवाद्यांवर आहे, भीमसैनिकांवर आहे. या दिशेने आमची पावलं जी आहेत ती पुढे चाललेली आहेत. बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करणं आहे, दलितांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकून ठेवणं आहे आणि दलितांवरती होणाऱ्या ताणे अत्याचार थांबवणं आहे. तर अशा पद्धतीची जी काही जबाबदारी आमची आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आज मी माननीय मोदी सरकारमध्ये मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री आहे. त्या दृष्टिकोनातून माझ्या मंत्रालयाच्या सगळ्या योजना देशभर राबवण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि बाबासाहेब आंबेडकर एक मोठं व्यक्तित्व आहे. माननीय नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांना मानतात. त्यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 2 दिवसाचं स्पेशल अधिवेशन पार्लमेंट ठेवलं होतं. त्यानंतर जनपद रोडवर डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचा झालेला आहे. 26 अलीपूर रोडला एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं मेमोरियल त्या ठिकाणी झालेलं आहे. अशी अनेक जी कामं आहेत, इंदू मिलचं जे काम आहे ते मंजूर त्या कालखंडामध्ये झालं आणि मोदीजींनी त्याचं भूमिपूजन केलेलं होतं ते काम या ठिकाणी मुंबईला आता सुरू आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची आठवणी जी आहे त्या आठवणी जिवंत ठेवण्याचं काम सातत्यानं आम्ही करतो आहोत आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार झालंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. गिट्टी खदान पोलीस स्टेशन परिसरात एका विद्यार्थिनीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत जुही राजेश गिरी आजाराने त्रस्त असून अकरनगर फ्रेंड्स कॉलनी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुही 10वीत शिकत होती. वडील राजेश पॅथॉलॉजीमध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहे, एक लहान भाऊ देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुहीला कर्करोग होता, यामुळे ती नेहमी तणावाखाली असायची. उपचारानंतरही तिला आराम मिळत नव्हता. राजेश बुधवारी आपल्या कामावर गेला. संध्याकाळी आई आणि लहान भाऊ देवी मंदिरात दर्शनासाठी गेले. दरम्यान जुहीने छताच्या हुकला टॉवेल बांधून तिच्या घरात गळफास घेतला. आई आणि भाऊ 7 दरम्यान घरी परतले असता दरवाजा ठोठावला पण जुहीने प्रतिसाद दिला नाही. शेवटी आईने घराचा दरवाजा उघडला असता जुही फाशीवर लटकलेली दिसली. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमले. दरम्यान राजेशही कामावरून घरी परतला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ही बातमी मिळताच गिट्टी खदान पोलीस ठाण्याचे PSI कुणाल शेडमाके आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तपासावर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. यामध्ये जुहीने पालकांची माफी मागितली आहे, तसेच आजारपणामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख केला आहे. भावाला आईबाबांची काळजी घेण्यास पण तिने सांगितले आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आता शाळा 8वी ते 12वी पर्यंत उघडल्या आहेत. 9वी नंतर 10वी पर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली नाही, म्हणून मूल्यांकनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आला असून आता हे विद्यार्थी थेट 11वीच्या वर्गात पोहोचले आहेत. यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय गाठण्याचा उत्साह आहे. प्रवेश प्रक्रियेचे सर्व प्रमुख टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता वर्गही सुरू करण्यात आले आहेत. कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, परंतु आता परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिकवण्याचे काम केले जात आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांची 10वीची परीक्षा घेण्यात आली नव्हती, त्याचबरोबर अनेक विषयांचे पूर्ण ज्ञान मिळू शकले नव्हते। हे कारण आहे की आता 11वीच्या वर्गात विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल, त्याचबरोबर शिक्षकांनाही विद्यार्थ्यांवर अधिक मेहनत घ्यावी लागेल। आता वरिष्ठ महाविद्यालयेही 20 ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत। विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे। जरी विद्यार्थी 11वी पर्यंत पोहोचले असले तरी ज्ञानाच्या बाबतीत ते अजूनही मागासलेले आहेत। आतापर्यंत 11वी प्रवेशासाठी 3 फेऱ्या झाल्या आहेत, यानंतर 1 विशेष फेरीही काढण्यात आली। आता पुन्हा एकदा जागा रिक्त राहिल्यास प्रवेशाची तारीख 18 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल। आतापर्यंत शहरातील 218 कनिष्ठ महाविद्यालयातील 59,195 जागांपैकी केवळ 32,461 जागांवर प्रवेश झाले आहेत। जवळपास निम्मा जागा अजूनही रिक्त आहेत। जिल्हा परिषदेच्या विविध विभागात ठेकेदारांकडून हाती घेण्यात येणाऱ्या कामासाठी हमी म्हणून ठराविक रक्कम बँकेत FDच्या स्वरूपात जमा केली जाते। काही महिन्यांपूर्वी हे उघड झाले की कंत्राटदार संबंधित विभागांच्या व्यवस्थापनाशी संगनमत करून ही मुदत ठेव रक्कम काम पूर्ण होण्यापूर्वीच काढून घेतात। ही अनियमितता समोर येताच बराच गोंधळ उडाला आणि अशा प्रकारे नानक कन्स्ट्रक्शनचे मोठे नाव दुष्ट FD घोटाळ्याच्या बाबतीत समोर आले। आरोपी ऑपरेटर काही महिन्यांपासून फरार आहे। आता जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्ष काँग्रेसच्या काही सदस्यांनी सदर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे प्रकरण सोपविण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र लिहिण्याची मागणी केली आहे। 1 दिवस आधी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी नानक कन्स्ट्रक्शनवर काय कारवाई केली असा प्रश्न ज्येष्ठ सदस्य नाना कंभाळे यांनी उपस्थित केला। लाखो रुपयांच्या FD घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 7 अधिकाऱ्यांच्या समितीची तपासाची गती अत्यंत संथ सुरू असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला। तपास अहवाल पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत समितीला अतिरिक्त वेळ 5 वेळा वाढवण्यात आली आहे। यावरून असे दिसते की समितीची अंतिम चौकशी अहवाल दिवाळीनंतरच येईल। CEO योगेश कुंभेजकर यांनी स्वतः बैठकीत ही माहिती दिली। सदस्यांचे म्हणणे आहे की हा घोटाळा खूप मोठा आहे आणि तो जवळपास सर्वच विभागांमध्ये घडण्याची शक्यता आहे। आश्चर्यकारक बाब म्हणजे आजपर्यंत दोषी ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही। या प्रकरणाच्या तपासात संबंधित बँकेचे सहकार्य मिळत नसून तांत्रिक कारणांमुळे तपासाचा कालावधी वाढला असल्याचे समितीचे म्हणणे आहे। आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त। नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढल्याचं सांगत दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले। ते म्हणाले की याच कारणामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचं प्रशासनाने टाळलं। दीक्षाभूमीत येणाऱ्या अनुयायांचं स्वागत आहे, मात्र स्वरक्षणासाठी कोविड निर्बंधांचं पालन करणे गरजेचं आहे। पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचं दर्शन घेतलं। या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना डॉ राऊत म्हणाले की जरी समारोहाचं आयोजन करण्यात आलेलं नाही तरी शुक्रवारी आंबेडकर अनुयायी दर्शनाकरिता दीक्षाभूमीवर येऊ शकतात। त्याआधी दीक्षाभूमी परिसरात डॉ बाबासाहेब स्मारक समितीचे सदस्य व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारच्या तयारीबाबत बैठक घेण्यात आली। या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दीक्षाभूमी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस तसेच कुराडी देवीच्या मंदिरात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष देण्याचे आदेश दिले। 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच दीक्षाभूमीत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना या भूमीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखविला होता। एक नम्रतापूर्वक विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येत असताना नियमाचे तर काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे, परंतु ज्यांनी 2 डोजेस घेतले असतील त्यांनीच दर्शनासाठी या ठिकाणी यावं, कारण केंद्र सरकारचा नियमच तो सांगतो आहे। आणि तिसऱ्या करोनाच्या लाटेचं या ठिकाणी पदार्पण होत आहे अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असताना आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी इमर्जन्सी लावण्यात आलेली आहे, या करोनाच्या काळामध्ये एक प्रकारे त्यांनी त्याचं पालन करावं, तर हे सगळं बघितल्यानंतर मला या ठिकाणी आमच्या समस्त बौद्ध बांधवांना
आणि भीम सैनिकांना सांगावंसं वाटतं की येताना आपण मास्क लावा, डिस्टन्स मेंटेन करा, हातसुद्धा आपले सॅनिटाईज करून घ्या आणि दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये यायला कोणीही थांबवणार नाही, आपलं स्वागतच या ठिकाणी होईल आणि एक अमूल्य संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली आहे, त्याची आपण निश्चितच लाभ घ्यावा. तद्वतच ज्यांनी दोन डोजेस घेतले नसतील किंवा ज्यांनी एकही डोस घेतला नसतील अशांसाठीसुद्धा जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे, त्यांनी त्या संधीचा सुद्धा लाभ घ्यावा. त्यांचं व्हॅक्सिनेशनही होऊ शकतं या ठिकाणी, त्यांना टेस्टिंगही करता येऊ शकतं, ह्या समस्त सोयी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासन ही आपल्या सहकार्यासाठी आहे, आपल्या विरोधासाठी नाही. मग ते पोलीस प्रशासन असो की नगर प्रशासन असो की जिल्हा प्रशासन असो, ही सर्व मंडळी आपल्याला सहकार्य करायला या ठिकाणी आहेत. आपण कृपा करून त्यांना वेगळ्या विचारात बांधून घेऊ नका, भावनिक होऊन समजू नका की ते तुम्हाला विरोध करतायत, केवळ ते तुम्हाला मार्गदर्शन करतायत की तुम्ही जर कुठं चुकत असाल किंवा दिसत असाल तर निश्चितपणे तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा सन्मानच केला पाहिजे, कारण ते लोक सगळे आपलं कर्तव्य बजावतात त्या ठिकाणी. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातच सांगितलेलं आहे की जे लोक आपलं कर्तव्य बजावतात त्या सर्वांना आपण सॅल्यूटच केला पाहिजे. जेव्हा आपण या मातीला वंदन करायला या ठिकाणी येत असतो तेव्हा प्रशासनाला सुद्धा आपण सहकार्य करावं, ही नम्रपणे विनंती पुन्हा एकदा आपल्या सर्वांना करतो आणि धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपूरचे नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी विमला आर यांना हॉटेल व रेस्टॉरंटचा कालावधी रात्री 11 पर्यंत वाढवण्याची परवानगी देण्यात यावी याबाबत निवेदन दिले. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले की राज्य शासनाने अनलॉकमध्ये सुद्धा सर्व व्यवसाय सुरू ठेवण्याच्या वेळेच्या निर्बंधांमध्ये शिथिलता प्रदान केली आहे, मात्र स्थानिक प्रशासनाने हॉटेल व रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचा कालावधी रात्री 10 पर्यंतच निर्धारित केला आहे. पुणे मनपाने 11 ऑक्टोबरपासून हॉटेल व रेस्टॉरंट्स रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्याची अनुमती दिली आहे, जेव्हा की पुणे जिल्ह्यातील कोविड संक्रमणाचा दर नागपूर जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. ऑगस्टपासून नागपुरात संक्रमणाचा दर 0.5 असा आहे. चेंबरचे सहसचिव स्वप्नील अहिरकर म्हणाले की मागच्या वर्षी हॉटेल व्यवसाय नोव्हेंबर 2020 पासून अनलॉक करण्यात आले होते, तर मार्च ते जुलै 2021 पर्यंत या व्यवसायावर लॉकडाऊनचं सावट होतं, त्यामुळे सर्वाधिक नुकसान याच व्यवसायाचं झालं आहे. म्हणूनच स्थानिक प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांच्या आर्थिक बाजूंचा विचार करून हॉटेल्स व रेस्टॉरंट्सला रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती द्यावी. मागील काही दिवसांपासून राज्य परिवहन निगमच्या काही बसेस वेळेवर न सोडल्यामुळे किंवा रद्द केल्यामुळे कामठी परिसरातील गरजू प्रवासी व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामागचं मुख्य कारण डिझेल टंचाई असल्याचं सांगण्यात येत आहे. कामठी बसस्थानकावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्रवासी प्रवास करतात, मात्र मागील 1 आठवड्यापासून ग्रामीण क्षेत्रातून जाणाऱ्या अनेक बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
कोविड नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर कामठीवरून जाणाऱ्या बसेसची संख्या वाढली होती. मात्र मागील एक आठवड्यापासून डिझेल टंचाईमुळे अनेक बसेस फेऱ्या रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या महात्मा गांधींच्या वक्तव्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा टीका केली. ते म्हणाले की राजनाथ सिंग हे वाढती महागाई, पेट्रोल डिझेल गॅसचे वाढते दर, बेरोजगारी अशा मूळ मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष वळवण्याकरता प्रयत्न करत आहेत. मात्र आता जनता चूप बसणार नसून भाजपला त्यांची जागा दाखवणार. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आज ते देशाचे संरक्षण मंत्री आहे. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षाच नाही. चीनने एकीकडे सांगितलं की आम्ही हमला देशावर करणार, भारतावर करणार. खरं तर संरक्षण मंत्र्याची ती जबाबदारी आहे. आणि इतिहास जायचा आहे असेल तरी इतिहास खऱ्या अर्थानं खोटा सांगावं नाही. अमित शहा आणि मोदींसाठी ती सवलत आहे, पण राजनाथ सिंगांसाठी ही सवलत असू शकत नाही असं आम्हाला वाटत होतं. पण आताही त्यांना सवलत द्यावी लागणार आहे, कारण की 1911 सावरकरांनी माफी मागितली आणि त्याच्यानंतर त्यांना 60 रुपये पेन्शन सुरू झालं. महात्मा गांधी हे 1915 भारतात आले, त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यावेळेस मेल नव्हते, त्यावेळेस ह्या सगळ्या व्यवस्था नव्हत्या. आता महात्मा गांधी आणि सावरकरांचा कुठेही संपर्क आलाच नाही. 1911 त्यांनी माफी मागितली. आता त्या काळामध्ये मोदींजवळ मोबाईल होता, त्या काळात त्यांच्याजवळ मेल होता, ईमेल होता, त्यांच्याजवळ डिजिटल कॅमेरा होता त्या काळामध्ये. आता मोदीजींनी त्या काळामध्ये सावरकरांना आणि महात्मा गांधींना मोबाईल दिला असेल, ते बोलले असतील तर हे काही आता स्पष्ट होत नाही. पण या पद्धतीचं खोटं सांगून महात्मा गांधी ते महात्माच आहेत. या देशाला त्यांनी जी काही प्रेरणा दिली की देशाच्या जनतेमध्ये घालायला कपडे नाहीत आणि तिथपर्यंत मी घालणार नाही, अशा पद्धतीची मानसिकता ठेवणारा महात्मा, त्याला अशा पद्धतीचं बदनाम करण्याचं कृत्य जे BJP सातत्यानं करत आहे, या देशातले लोक ती गोष्ट आता मान्य करणार नाही. भाजपला त्याची जागा दाखवणार. मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी महागाई असेल, डिझेल पेट्रोल गॅसचे दरवाढ असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांना कुचलण्याचा प्रश्न असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी भाजप या पद्धतीचे काही ना काही जुमले, त्यांच्या भाषेतले जुमले मांडून लोकांना डायव्हर्ट करण्याचा जे प्रयत्न करते, आता भारतातली लोक या जुमल्यांना आता स्थान देणार नाही, त्यांची जागा BJP दाखवणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लोकांना अडचणीत आणत आहेत, पण सणांमध्ये खाद्य तेलाने महागाईतून नक्कीच काहीसा दिलासा दिला आहे. सरकारने आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीन, पाम सह सर्व तेलांमध्ये घट झाली आहे. सोया आणि पाम कच्च्या तेलावरील आयात शुल्क 0% आणले गेले आहे, तर शुद्धीवर आयात शुल्क 12.5% आहे. व्यापाऱ्यांच्या मते सरकारकडून हंगामात आयात शुल्कात कपात करणे म्हणजे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना लाभ देणे. तेल तुटले तर सोयाबीनचे बियाणेही तुटेल. आता नवीन सोयाबीन बाजारात येऊ लागले आहेत. गेल्या 10,900 रुपये प्रति क्विंटल भाव पाहता शेतकऱ्यांना नवीन सोयाबीन कडून मोठ्या आशा होत्या, पण सरकारच्या या निर्णयामुळे बियाणांच्या किमतीतही घसरण होईल. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. मल्टीनॅशनल कंपन्या अधिक बियाणे खरेदी करतील आणि कमी किमतीत त्यांचा साठा करतील. सरकारला हंगाम संपल्यानंतर आयात शुल्क कमी करावे लागले, जेणेकरून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी चांगला भाव मिळेल. सध्या तेलाच्या कथीलमध्ये 50 रुपयांची घसरण आहे, पण 1-2 दिवसात टिनमध्ये 70 रुपये आणि किलोमध्ये 4 रुपयांची घसरण होऊ शकते. आयात शुल्कात कपात केल्यामुळे पाम तेल 2050 रुपयांवरून 2070 रुपये प्रति टिन म्हणजेच 145 रुपये प्रति किलोवर आले आहे. त्याचप्रमाणे सूर्यफूल तेल 10 रुपयांनी कमी होऊन 160 रुपये झाले आहे. तर आज BKP मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा BKP न्यूज. नमस्कार.